18व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य 18व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्करत स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशात झेप घेण्याचे बळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाचे हे फळ आहे. जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित सत्याग्रह विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष धीरज पाटे, आकाश खंडारे, रुपेश पहुरकर, पवन चव्हाण, योगेश पहुरकर, रवींद्र गावंडे व समस्त सत्याग्रह विद्यार्थी संघटना पहुरजीरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.